नागपुर में राष्ट्रीय बुनकर दिवस के अवसर पर बुनकर लोगों के सम्मान कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में विकासनी कुमारी, प्रदेश संयोजक विकाकर, श्याम चांदेकर, विदर्भ संघटक गजानन खापरे, नागपुर अध्यक्ष किशोर उमरेडकर, नागपुर शहर बुनकर आघाड़ी महामंत्री युवराज निपाणे और अन्य पदाधिकारी उपस्थित थे। आज 7 ऑगस्ट है आणि 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय विणकर दिवस म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात येतो। विणकर म्हणजे की जो हातमागावर म्हणजे मांगटा, ज्याला जुन्या भाषेमध्ये मांगटा हा शब्द होता, त्या मांगट्यावर बसून जो कपडे तयार करतो असा हा विणकर, त्याचा हा दिवस असतो। वर्षातून एकदा हा विणकर दिवस संपूर्ण भारतामध्ये मनवला जातो। असा हा विणकर दिवसानिमित्त आज आम्ही विणकरी व्यवसाय करणाऱ्या मांगट्यावर बसून कपडे तयार करणाऱ्या असा विणकरांचा सत्कार आम्ही नागपूर विणकर आघाडीतर्फे केलेला आहे। खरं म्हणजे विणकरांच्या इतक्या मोठ्या समस्या, दिवस आनंदाचा आहे, साजराही केला पाहिजे, पण या विणकरांच्या खूप मोठ्या समस्या आहे। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे यांची मजुरी कमी आहे। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे धाग्याला इतका मोठा रेट, इतका मोठा भाव आलेला आहे की त्याच्यामुळे कपड्याचे भाव वाढलेले आहे। सूतगिरणी मालक हा सूत महागामध्ये देतो, त्याच्यामुळे विणकर हा आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकत नाही आहे। त्याच्यामुळे हा दिवसेदिवस हा व्यवसाय जो आहे तो कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे। नागपुरात तर जवळजवळ हा व्यवसाय बंद होण्याच्याच मार्गामध्ये आहे। महाराष्ट्रातही त्याची स्थिती फार खराबच आहे। नागपुरामध्ये या दिवसानिमित्त आतापर्यंत आम्ही 7-1 विणकरांचा सत्कार आम्ही या आघाडीतर्फे केलेला आहे आणि अजून आम्ही 5-7 विणकरांचा सत्कार नागपुरामध्ये करणार आहे। असा हा दिवस आम्ही विणकर आघाडी म्हणून नागपुरामध्ये मनवतो आहे। सर्व विणकरांना महाराष्ट्र प्रदेशातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज संपूर्ण नागपूर शहरामध्ये ज्या ज्या हलबा बाऊल क्षेत्रामध्ये विणकरांचे काम मागटे जे चालू आहे, त्या संपूर्ण कारागिरांच्या व मागटे विणणाऱ्यांच्या आम्ही सत्कारच्या आज 7 ऑगस्ट विणकर दिवसच्या निमित्ताने आम्ही करतो आहे। गेल्या भारत सरकारने 2015 विणकर दिवसाची ह्या दिवसाला मानधन मिळालं घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर आम्ही गेल्या 7 वर्षापासून हा विणकर दिवस आम्ही मनवतो आहे। आमची मागणी आहे, महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार असो, जो सूत आहे, सुताला रोजच्या वापरण्यासाठी जो बाजारभाव असते त्या बाजारभावापेक्षा जो रेट वाढलेला आहे तो रेट कमी व्हावा। सूतचा रेट आपण जसा धान्य आहे, ज्याप्रकारे रोजच्या वापरणाऱ्या वस्तू आहे, ते वस्तूमध्ये ताग्याला सूतला आणावं आणि त्याची रेट कमी करावं। जर सूतचे रेट कमी झाले तरच विणकराला रोजगार मिळेल आणि त्याची रोजीरोटी निघेल आणि त्याला एक नवीन व्यवसायाचा वाव मिळेल। महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला आमची प्रार्थना आहे की सूतचे रेट कमी करावं, जेणेकरून आमच्या बेरोजगारांना, विणकरांना त्यांचा रोजगार मिळाला पाहिजे। हे आमची प्रथम आजच्या दिवशी माग आहे। तसेच जे वर्करांना पॉलिसी असते ते पॉलिसीसुद्धा आमच्या ह्या विणकराला लागू झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला आमची प्रार्थना राहील की यांच्या संपूर्ण सर्वे करून जे लोक आज विणकाम करत आहे यांना पॉलिसीमध्ये आणून, जीवन विमा पॉलिसीमध्ये आणून यांच्या जीवनातला सुखदुःखाचे जे प्रश्न आहे ते आपण सोडवावं, यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, यांना औषधी मिळत नाही, अशा अनेक प्रश्न आहे। या प्रश्नाकरता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विशेष रूपाने त्यांच्या लक्ष केंद्र करण्याच्या आम्ही विणकर आघाडी नागपूर शहराच्या वतीने करणार आहे। मी शुभेच्छा देतो